ना न्याय देण्याचा प्रयत्न। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी 6 वाजता विस्तार होणार आहे आणि त्यापूर्वी जे आज मंत्री बनणार आहेत ते पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचत आहेत। काही वेळापूर्वीच नारायण राणे आणि कपिल पाटील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होती आहे। अनेक नावांचा सध्या विचार होत असल्याचं समोर येत आहे। त्यातल्या काहींची नावं निश्चित झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणि त्याच दृष्टीनं आता राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना कमालीचा वेग आलेला आहे। अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना कदाचित मंत्रिमंडळातनं वगळलं जाण्याची देखील शक्यता व्यक्त होती आहे। आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही नावं पाहतो आहोत। हे काही असे चेहरे आहेत ज्यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये समावेश करून घेतला जाऊ शकतो। RCP सिंह यांचं नाव समोर येताना दिसत आहे। सोबतच महाराष्ट्रातून नारायण राणे यांचा देखील समावेश केला जाऊ शकतो। नारायण राणे मंगळवारी संध्याकाळीच दिल्लीला पोहोचलेले होते। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी देखील त्यांनी घेतलेल्या होत्या। कपिल पाटील जे भिवंडीचे खासदार आहेत त्यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो। हिना गावित यांना देखील संधी मिळू शकते अशी शक्यता सध्या व्यक्त होती आहे। सोबतच अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचाही मंत्रिमंडळात समावेश करून घेतला जाऊ शकतो। बिहारमधले भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनाही मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाऊ शकतं। सोबतच पशुपतीकुमार पारस जे लोक जनशक्ती पार्टीचे नेते आहेत त्यांना देखील मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। तब्बल 20 ते 25 मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे। काही मंत्र्यांचे जे विभाग आहेत मंत्रालय आहेत ते बदलले देखील जाऊ शकतात असं बोललं जात आहे। काही मंत्र्यांना अतिरिक्त कार्यभार देखील सोपवला जाऊ शकतो। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत।